झी 24 तास एक पाऊल पुढे. आम्ही का तिसरे हा तृतीयपंथीयांवर आधारित सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. तृतीयपंथीयांनीही सर्व मानवी हक्क मिळावेत असा संदेश या सिनेमातून देण्यात आलाय. या सिनेमाचं दिग्दर्शन अलका आठल्ले कुबल यांनी केलंय, तर मिलिंद गवळीनं या सिनेमात तृतीयपंथीयांची भूमिका साकारली. चला तर मग बोलूया या सिनेमाविषयी मिलिंद आणि अलकाताईंशी. आम्ही का तिसरे ही एका वेगळ्या विषयावरची फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि या फिल्मची टीम आता आपल्या बरोबर आहे. फिल्मची प्रोड्युसर अलका आठले आणि फिल्मचा मेन अभिनेता या फिल्ममधला मिलिंद गवळी. तुमच्या दोघांचंही झी 24 तास आणि स्पॉटलाईटमध्ये स्वागत. सगळ्यात पहिले तुमच्याकडून सुरुवात करूया, काय सांगाल प्रेक्षकांना, काय आहे ही फिल्म, कशी आहे ही फिल्म? एक तर सर्वात प्रथम म्हणजे तृतीयपंथीय समाजावर फिल्म आहे, हिजडा समाज. अजूनपर्यंत हिजड्यांचे वेगवेगळे इश्यू लोकांसमोर आले होते, पण पूर्ण हा समाज म्हणजे काय आहे आणि यांना आपण माणूस या नात्याने पाहायला पाहिजे की माणुसकीच्या नात्याने त्यांच्याशी वागायला हवं. हा मेसेज आम्ही यातनं दिलेला आहे की त्यांना कुठलेच अधिकार मिळत नाहीत, की आपण एखादा आपलं अपंग मूल असेल, मतिमंद मूल असेल त्यावरही प्रेम करतो, किंवा एखाद्या कुत्र्या मांजऱ्यावरही घरातल्या आपण प्रेम करतो, पण हे जवळ आले की आपल्या कपाळावर आठी येते, थोडे आपण इरिटेट होतो. पण ही हा विषय करायचं ठरवल्यापासून एका पुस्तकावर पारुताई नाही, मी का नाही, या पुस्तकावर आधारित हा विषय आहे आणि रमेश मोरेंचे स्क्रीन प्ले डायलॉग्स आहेत आमचे डिरेक्टर. पुन्हा लक्ष्मी नारायण त्रिपाठीने आम्हाला खूप हेल्प केली की तिने बऱ्याच डॉक्युमेंटरीज किंवा त्याची माहिती सांगितली, त्यामुळे आम्हाला एकतर जवळणं हा विषय कळला आणि सिनेमात ॲक्च्युअल 90% हिजडेच आहेत ज्यांनी कामं केली आहेत आणि आम्हाला खरंच माहिती नव्हतं यांचं आयुष्य असं असतं, पण करताना असे भरवून गेलो होतो. असं वाटतं की निदान 10 माणसांचं माइंड जरी यांच्याबद्दल बदललं तरी आम्हाला जिंकल्यासारखं वाटेल. म्हणजे तुझ्याकडून जाणून घ्यायचंय, अशी वेगळी भूमिका करताना कुठे रिस्क फॅक्टर वाटलं नाही का आणि ओव्हरऑल अनुभव कसा होता या फिल्मचा, काय सांगशील? उलट मी बरेच वर्ष वाट बघत होतो की अशा टाईपचा काही रोल येईल, मला त्यात काही करता येईल किंवा परफॉर्मन्स साठी किंवा मिलिंद गवळी एक वेगळं काहीतरी करू शकतो, त्याच त्याच पद्धतीचे रोल करून कंटाळलो होतो आणि अचानक अलकताईंना सुचलं माझं नाव आणि अन्नूचं जे कॅरेक्टर आहे ते अप्रतिम कॅरेक्टर, म्हणजे वेल रिटर्न आणि ऑथरबॅक्ट असं कॅरेक्टर होतं, अतिशय वेगळं, म्हणजे मी आजपर्यंत असं कॅरेक्टर केलं नव्हतं आणि ते त्यांना सुचलं. रमेश मोरेंसारखे डिरेक्टर त्या सिनेमाला होते आणि त्यांच्याकडनं जी मदत मिळाली ते कॅरेक्टरायझेशन प्ले करण्यासाठी किंवा ऑथेंटिक कसं ते कॅरेक्टर, कारण त्या विषयाबद्दल फारशी माहिती मलाही नव्हती. लक्ष्मीनारायण त्रिपाठी पण एक इन्स्पिरेशन होतं माझ्यासाठी, कारण माझं जे कॅरेक्टर अन्नूचं कॅरेक्टर ते लक्ष्मीनारायण त्रिपाठीवर बेस्ड होतं, मग तिला धरून ते कॅरेक्टर होतं, म्हणजे आपण तिचंच कॅरेक्टर होतं असंही म्हणता येईल. पण मी तिला फॉलो नाही केलं, मी तिची ना एक एनर्जी आहे किंवा तिची एक तिचा कॉन्फिडन्स आहे आणि ती ज्या पद्धतीने वावरते तो वावर तिच्याकडनं मला शिकायला मिळाला. मी बिग बॉस कधी बघत नव्हतो, पण ज्यावेळेला हा सिनेमा आल्यानंतर मी ते बिग बॉस फॉलो केलं आणि नंतर तर शूटिंग सुरू झाल्यानंतर तर आम्ही त्यांच्याबरोबरच होतो, त्या अख्ख्या समाजातले सगळे ऍक्टर्स, 3 का 4 ऍक्टर्स आपल्या इंडस्ट्रीतले सोडले तर बाकी सगळे तृतीयपंथी होते आणि त्यांच्याबरोबर पहिल्या दिवशी थोडं अनकम्फर्टेबल झालं, कारण मी इंटरॅक्ट कधीच केलं नव्हतं त्यांच्याशी, आपण करतच नाही, म्हणजे आपला समाज जर आपण बघितलं की त्यांच्याशी आपण बसून गप्पा मारत नाही, आपल्याला ते फक्त सिग्नलवर दिसतात आणि ते पण तुम्ही पैसे देऊन टाळायचा प्रयत्न करतात की काच वरती करणारे लोक मी बघितलेत गाडीत बसल्यानंतर ते आल्यानंतर. आणि पण त्यांच्याबरोबर जेव्हा मी राहिलो तर एक तर माणूस म्हणून ते खूप चांगले असतात, त्यांनी एक त्यांचा वेगळा समाज तयार केलेला आहे आणि त्यांच्यावर आपला जो समाज आहे तो त्यांच्यावर प्रेम करत नाही, त्यामुळे त्यांचा जो समाज आहे ते एकमेकांवर खूप जीव लावतात, मला करताना मजा आली. हिजडा म्हणून जन्माला आलो ही आमची चूक आहे का जजसाहेब? यात आमच्या आई बाबाचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही आहे का? या समाजाचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही आहे का? मला एवढंच म्हणायचं आहे जजसाहेब की ज्या स्त्री पुरुषाने आम्हाला जन्माला घातलं
त्यांना जगण्याचे सगळे अधिकार असतील तर मग आम्हाला मिलिंद म्हणाला की तुम्ही ह्याची निवड केली या भूमिकेसाठी, तर का मिलिंदची निवड केली, काय कारण होतं याच्या मागचं? असं खरं ना, असं नाही की मिलिंदचा चेहरा तरी बायकांसारखा आहे हे पण नव्हतं, पण चांगला ऍक्टर हवा होता या रोलला आणि दिसायला पण छान हवा होता म्हणजे अगदी. तर एकदम मी म्हटलं मिलिंद गवळीला विचारू का, काय माहिती आम्ही स्क्रिप्ट पूर्ण वाचलं आणि खूप हा सिनेमा सब्जेक्ट मिळाल्यापासून 4 महिन्यात रेडी झालाय, हे सब्जेक्ट ऐकल्यापासून, त्यामुळे वेळच नाही म्हणजे आम्हाला करायचाच होता खूप आधी. तर म्हटलं स्क्रिप्ट वाचलं आणि आम्ही म्हटलं आता या अन्नूच्या कॅरेक्टरला, तर माझ्या तोंडून म्हटलं पण मिलिंद गवळीचा का नाही विचार करत होता, पण मिलिंदला विचारून बघूया का, तो कदाचित हिजडाचा रोल करायला नाही म्हणेल तर माहीत नाही, ते म्हटलं प्रयत्न करूया. पण हे चॅलेंज होतं कारण त्या कुठल्याही ऍक्टरला, म्हणजे आम्हाला एक दोन आर्टिस्टनी मिलिंदच्या रोलला नाही दुसऱ्या ऍक्टरनी, की तो रोल मोठ्या ऍक्टरनी त्यातले 4 जे पॅरलल स्टोरी आहेत त्यांनी नाही सांगला हा रोल म्हणून, त्यांचेही रोल सुंदर आहेत पण मिलिंदचा अगदीच असा रोल आहे. तर मिलिंदने इमिजिएट म्हणजे मला वाटतं मिनिटभर पण विचार केला नाही विचारल्यावर, अरे बापरे माझ्यासाठी चॅलेंज करून लगेच होकार दिला. त्यामुळे मला असं वाटतं की माहीत नाही सगळी भट्टी जमून आली होती. रमेश मोरेनं बी पण जेव्हा मिलिंदचं नाव घेतलं किंवा माझ्या बहिणीसमोर जी माझ्यावर प्रोड्युसर असते, तर असं सगळ्यांना ते नाव अगदी रुचलं आणि मिलिंदकडनं होकार पण आला त्या रोलला, असं ते जमून आलं सगळं. मराठी इंडस्ट्रीमध्ये ही भूमिका करण्यासाठी कोणता अभिनेता धजावला असता असं तुम्हाला वाटतं का? नाही ना, मी सांगितलं की यातल्या ज्या दुसऱ्या 2 कॅरेक्टर आहेत त्याही छान आहेत, त्याला मी नावं घेत नाही, त्या एवढे चांगले ऍक्टर्स आहेत की मला असं वाटलेलं त्यांना घेऊया, तर त्यांनीही मला नाही सांगितलं, तेव्हा मला वाईट वाटलं की नाही हिजडाचा रोल नको असं झालं लागलं मुंबईला, म्हटलं म्हटलं नाही मग ठीक आहे. एक प्रोड्युसर म्हणून तुम्हाला असे वेगळ्या विषयावरची फिल्म बनवताना कुठे रिस्क वाटली, तेव्हा वाटली नाही का? कारण आता तर फिल्मला खूप अप्रिसिएशन मिळतच आहे, पण जेव्हा स्टार्टिंगची प्रोसेस होती तेव्हा तुमची कार्य अप्रिसिएशन जेव्हा सिनेमा चालेल तेव्हा मिळेल, हा सिनेमा चालेल की नाही याची मला गॅरंटी नाही, कारण खूपच वेगळा विषय. सिनेमा पाहिल्यावर लोक 2 मिनिटं सुन्न होतात, म्हणजे कळतं की थिएटरमध्ये आम्ही 2 ट्रायल शो केले, लोक 2 मिनिटं उठेच ना पिक्चर संपल्यावर, हे असं ते डोकं येऊन जातं तसे झालेले बधीर की काय हा प्रकार असं झालं होतं. म्हणजे त्यामुळे मला माहीत नाही हा सिनेमा काय होईल, पण एक वाटतं की ही कलाकृती लोकांसमोर जावी, पाहतील न पाहतील, पण मला लोकांना आवाहन करावं असं वाटतं की या समाजाकडे एका माणुसकीच्या नात्याने बघा आणि आपल्यात सामावून घ्या त्यांना, म्हणजे त्यांचा दुश्वास करू नका, राग करू नका, तिरस्कार करू नका. नाही मला हे सांगायचं की आत्ता ऑडियन्स ना खूप मॅच्युअर्ड झालंय आणि जसं आता टीव्हीवर सत्यमेव जयते चाललंय, तर खूप बोल्ड विषय, चाइल्ड मोलेस्टेशनचा विषय घेतला, गर्ल चाइल्डचा विषय घेतला, आणि हे जे विषय आहेत ना ते आता लोक मॅच्युअर्ड झालेत. आता हिंदीमध्ये सुद्धा तो विकी डोनर नावाचा एक तो 10 वर्षापूर्वी आला असता तर त्याला फेकून दिलं असतं लोकांनी. तसंच हा जो सिनेमा आहे आम्ही का तिसरे, हा प्रत्येकाला ना एक काहीतरी वेगळं शिक्षण देऊन जाईल, किंवा आपल्याला हे माहिती नव्हतं, आपल्याला हा समाज माहितीच नाही, आपल्या आजूबाजूलाच राहतो, म्हणजे 4 किलोमीटर जवळ राहणारी माणसं आपल्याला माण आणि माणूस म्हणून त्यांना ट्रीट केलं जात नाही. मग त्या सिनेमामध्ये असे प्रश्न विचारले की घरात लुळा पांगळा आंधळा कोणी जन्माला आला तरी तुम्ही त्याला सहानुभूतीने वाढवता, पण हिजडा जन्माला आला तर घरातलेही त्रास देतात आणि समाजातलेही त्रास देतात. म्हणून हिजडा नंतर काय करतो, कोण ठरवतो तो हिजडा कसा आहे? आणि मला वाटतं जेव्हा घरातले पालकच किंवा आई वडील आपण म्हणू किंवा भाऊ भावंड अशा मुलाच्या पाठीशी उभे राहतील तेव्हा हे समाजातलं चित्र बदलेल, म्हणजे ही सुरुवात मुळात घरापासून व्हायला हवी तर मग समाज बदलेल. पण आई वडिलांनाच जेव्हा त्या मुलाची लाज वाटायला लागली तर त्याला काय पर्यायच नाही, त्याला जेव्हा कळेल की पूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी उभे आहे तर तो काहीतरी वेगळा मार्ग निवडेल. आता त्यांना बिचाऱ्यांना भीक मागण्याशिवाय किंवा सेक्स वर्किंग करण्याशिवाय काही पर्याय नाही. लाज वाटते त्यांना, लाज भीती वाटते समाजात वावरायची, कचरा म्हणून फेकून देत. थँक्यू सो मच तुम्ही दोघ जण Zee 24 बोलल्याबद्दल आणि फिल्म साठी ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. Zee 24 एक पाऊल पुढे.